मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील करोडो महिलांना झाला. मात्र लाभार्थ्यांमध्ये अशाही काही महिला आहेत ज्यांच्यासाठी या योजनेचे पैसे खरोखरच जीवन संजीवनी ठरलेत. त्यातल्याच एका दलित समुदायातून येणाऱ्या महिलेची ही कहाणी. माझं नाव शालिनी ससानी. मला दोन मुलं आहेत. ते सेंटरिंगचे काम करतात, पण ते अलग अलग राहते. ते थोडं आमच्याकडे लक्ष पण देतात. तब्येत माझी कधी कधी खराबच असती, पण तरी मी ते कशी सहन करूनही त्या गोळ्या घेतो, त्यापासून मला फरक पडतो. वाटेत आलेल्या गरिबीमुळे खचून न जाता या दोघाही पती पत्नींनी एकमेकांना खंबीर साथ दिली. आम्ही दोघ जण आजारी माणसं आहेत. मलाही BP त्रास आहे. यांना अटक येऊन गेलेली आहेत, परंतु राहायला आम्ही दोघच राहतो या ठिकाणी. तिचं साथ मला आहे, माझी साथ तिला आहे. आणि त्यांच्या या संघर्षात देवदूत ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कुठलीही जात आणि धर्म न पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक महिलेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. शिंदे साहेबांचे पण मी आभार मानते, जयस्वाल साहेबांचे मी आभार मानते. त्यांनी आम्हाला 3,000 पाठवले. जयस्वाल साहेबांनी आम्हाला एका मीटिंग मध्ये आम्हाला साड्या पण दिल्या, त्याची बी आम्ही मेहरबानी. आज शालिनीताई सारख्या महाराष्ट्रातील करोडो महिलांना या योजनेचा फायदा होत आहे. कोणताही प्रचार करणं हा या योजनेमागचा हेतू नसून, ही योजना राज्यातील प्रत्येक गरजू घटकांपर्यंत पोहोचावी हाच या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. माता भगिनींना मिळतोय आर्थिक आधार. आपलं सरकार, शिंदे सरकार.